हे एक अमेरिकन नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये एक दुकान आहे. इथे फक्त दुर्मिळ दगड विकत मिळतात आणि ते दगड अत्यंत महाग आहेत. म्हणजे जवळपास सोन्याच्या भावामध्ये, चांदीच्या भावामध्ये, ओके, फक्त दगड, मिनरल्स म्हणतो आपण त्याला, स्फटिक म्हणतो, जवळपास सोन्याच्या भावामध्ये. आणि त्याच्यापासून हे बनवलेल्या, मिनरल्सपासून बनवलेल्या ह्या वस्तू बघा जग किती पुढे आहे. दगडालासुद्धा किंमत असते जर ते दुर्मिळ असतील तर. दगडालासुद्धा किंमत असते जर त्यांची रंगसंगती इतरांपेक्षा वेगळी असेल तर. इतरांसारखं व्हायचा प्रयत्न केला तर तुमची किंमत दगडा एवढीच असते. तुम्ही इतरांपेक्षा दुर्मिळ, इतरांपेक्षा वेगळं व्हायचा प्रयत्न केला तर तुमची किंमत हिऱ्यापेक्षा, सोन्यापेक्षा कमी नसते हे दाखवणारीच ही गोष्ट आहे. बघा हे छगाछग अगदी. म्हणून कधीही इतर म्हणतायत तसं इतरांसारखं होण्याचं, इतरांसारखं दिसण्याचं, इतरांसारखं वागण्याचा प्रयत्न करणं हे जगामध्ये कधीही शहाणपणाचं नव्हतं, आजही शहाणपणाचं नाही आणि उद्याही होणार नाही. ओके, दगडांची किंमत सोन्यापेक्षा जास्त आणि याच दगडांमधून हिरे सापडतात. लक्षात घ्या, जो जेवढा दबाव जास्त सहन करतो तेवढाच तो जास्त मोठा होत असतो आणि एवढीच त्याची जास्त किंमत असते. आणि म्हणून माणसाने अपमान, बदनामी, अफवा या सर्वांना जो जेवढा जास्त सहन करतो त्याची किंमत तेवढीच पुढे पुढे वाढत जाऊन हिऱ्या एवढी जरूर होत असते. हेच दगडांकडून शिकूया. याच दुकानातून तुम्हाला हा संदेश मला अमेरिकेतून सर्व मुलांना देता येईल. Thank you.